बाग आहेत, आपले शेवंतीचं हे रोपं होती ना, ती ग्रोबॅग अशी पूर्ण फुटली होती, बॉक्स होता पुट्ट्याचा, त्यामुळं सगळं माती पसरली होती. तर बघा इथं मी चेंज केलं आहे, हे बघा हे आपला ट्रे एक मोकळा होता पिवळा प्लास्टिकचा, त्यात मी शेवंती चेंज करून तुम्हाला दाखवते. अजून कुठं कुठं केल्या, दोन तीन ग्रोबॅग तयार केल्या, हे बघा एक इथं केले, म्हणजे जास्त होती तर म्हणलं आता ह्याला असं दोरीनं जरा बांधलं की छान येते आणि वाळणार पण नाही. मला भीती वाटायला लागली, म्हणलं रोपं चांगली वाळून जायला नको म्हणून. हे बघा ही एक ग्रोबॅग, असे तीन ग्रोबॅग केल्या आणि ते बॉक्समधलं सगळं काढून हे बघा लावल्यात आता. आणि माती थोडीशी वाळायला पसरली तोपर्यंत, हे बघा पावसानं सगळं चिखल झाला, आता वाळल्यानंतरच हे करायचं. चला आता पाऊस येणार आहे म्हणलं, हे बघा विहानचे रात्री सगळी सुसून भिजलेले असतात, मग धुऊन वाळू घातल्यात, तर आता मोठा पाऊस येणार आहे. आबाळ असं कडकडायला लागले, ढग असं वाटायला लागले, जोरात पाऊस येणार आहे, तेव्हा म्हणलं चला घेऊन जाऊया. आता इथं पण आहे शेवंती, हे पांढरी शेवंती व्हाईटवाली, तर हे जरा झाड ही फांदी जरा थोडीशी तोडून इथं इथनं अशी कट केली की ह्याला ऊन लागेल, आता जरा त्याच्यासाठी एक दिवस काढते मी. असं थोडं टेरेसरचं पण फुलांची झाडं जपायला लागतात. आता चला हे गोदड्या घेऊन जाऊया आणि मग साग जरा हे धुतली होती म्हणजे सकाळ सकाळ जर वाळून जाईल आणि वाळल्या चांगले. आता चला आता हे पण घेऊया आणि गोदड्या पण घेऊया. एकदा पाऊस आला ना तर मग भिजणार आणि नंतर लवकर वाळणार पण नाही. आणि हे आता कसं होतं आहे, आता आपल्याला दुकानात टाकता येते, दुकानात आहेत वलण भरपूर केलेलं आहे त्या, त्यामुळं दुकानात वाळू घालायचं. दोन तीन दिवस झाले एवढा मोठा पाऊस पडायला लागला आहे, हे कपडे सारखं पळत पळत येऊन काढायला लागतात, वर असलेले कपडे वर पण आम्ही भरपूर हे बघा वलण बांधून ठेवल्यात, म्हणजे तारच्याच केल्यात, तारच असल्या ना आपल्याला मोठा हातरण असते आता दसऱ्याचं ते वाळू घालता येते, त्यामुळं हे बघा तारच्याच वलणी करून ठेवलेले. आता ते एक काढूया गोदडी आणि जाऊया खाली. चालू असते काम दिवसभर, काय ना काय काय ना काय चालू असते. आणि माती वाळू घातली आणि सगळं भिजल्यामुळं काय करता झालं नाही. आता आज आणि मी थोडी रोपं फुलाची वेगळ्या ह्याच्यात लावणार होती पण लावता आली नाहीत, तर आता माती वाळल्यानंतर एखादं ग्रोबॅग काढायची, नाही तर मग कॅरीबॅगमध्ये फुलांची रोपं दुसरी लावणार आहे. तर चला आता जाऊया. आभाळाचा धडामधडून आवाज यायला लागला आहे. हे पण असं रस्त्यात येते ना तर तोंडाला लागतं, ह्याला पण जरा असं थोडंसं कट करणार आहे नारळाचं. इकडं चारही बाजूने नारळाची फांद्या ज्या आल्यात ना थोड्या थोडं कट केल्या की अशी सावली पण पडणार नाही आणि उन्हात काय होणार, ऊन लागून लवकर ती शेवाळलेलं जे असतं ना पावसाळ्यात ती वाळून जातात, पायऱ्यावरचं सगळं निघून जाणार, त्यामुळं जरा सगळं कट करणार आहे. तो सगळ्यांची तृप्ती घाई चालू आहे आणि म्हणलं आता आणून मग जायचं जरा शेतात, ते रोप आहेत ना रोपं घेऊन जायचं आहे, तर बघूया काय काय होतं आहे. सियाला आणल्यानंतर मग आम्ही नवीन गाडीने जाणार आहे, तर तुम्हाला तिथं काय काय करणार आहे का जायचं तुम्हाला दाखवतो नंतर. चला गवार तुडून झाली का नाही, चालल्या भरपूर आहे गवारी, हो काय लागले वांग्याचं पण आहे, वांगे नाही लागले, फुलं फुलं लागले मोठ किती झाले झाड वांग्याच, पण वांगेच नाही तर छोटे छोटे वांगे पण लागले लागले छोटे छोटे, थोडे कीड पण लागायला लागले, आलं आले चांगलं किती मिळतात आपल्याला.
गाणं म्हण तोडालच वे. गाण्यानं मन रमतंय आणि काम कामाला पुरती येते. वांगे जड बघा फुलं लागले आता पण अजून वांगी नाही लागली. मोठं आली झाड आणि फुलाने भरलंय. हा बारकी बारकी आहे त्या कळ्या भरपूर लागल्या. बघा गाईज दोन तीन दिवसाला एवढी गवारी एवढी भेंडी निघत असते आणि गवारीचं तुम्हाला दर माहीत आहे किती आहे. मग काय आपल्याला आठवड्यात तीनदा गवारी तीनदा भेंडी मिळत्या आणि काय पाहिजे आपल्याला. आता वांगी पण सुरू होत्याल. आता वांग्यांना कळ्या लागायला लागलेल्या हे बघा. अजून घरात गवारी काल केली, काल का परवा दिवशी नेलेली, परवा दिवशी नेलेली. आता आणि एवढी गवारी निघाल्या, चारच झाडं आहेत पण एवढी भेंडी एवढी गवारी वरच्यावर सारखं आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला नेतो आहे ना. 20 रुपये 30 रुपये पाव आहे अशी कवळी गवारी 30 रुपये पाव आणि भेंडी पण तशीच आहे 20 25 15 असा दर आहे. तर अशी कवळी लूज भेंडी आहे जरा महाग आहे आणि कवळी गवारी पण महाग आहे. आज आपण बघितलं नाही का म्हणून मी गवारी आणली नाही शेतात. ते आपल्या आहे तर कशाला गवारीला पैसा खर्च करायचा. आता वांगी पण लागतील, बघताल गाईस तुम्हीच किती वांगी लागतेली बघूया आता. आणि याला औषध काय घातलेलं नाही आहे, मी काहीच घातलेलं नाही आहे. फक्त नवीन शेत असल्यामुळं काय झालं आहे चांगलं आलं आहे, म्हणजे तापलेली माती होती ना त्यामुळं चांगलं आलं आहे. आता पुढच्या वर्षी घालायचं म्हटलं तर आपल्याला लावायचं म्हटलं ना तर हे चांगलं वाळलं पाहिजे रान उन्हाळ्याचं आपलं जानेवारीपासून मे एप्रिल मेपर्यंत. आणि मग मेला शेणखत घालून चांगलं करून घ्यायचं, वप्पे करून घ्यायचं. आणि मग थोडा लसूण, लसूण तर दिवाळीनंतरच लावतात. मग आपलं वांगी मिरची गवारी आणि टमाटर, टमाटरची रोपं लावल्यात पर एवढे आले नाहीत. आता तुम्हाला दाखवेल एखादे एखादे आल्यात उंच, त्याला जर फळ लागलं ना तर तुम्हाला दाखवते नक्की. चला आता आणि झाडं आणल्यात घरातली नारळचं आणि हे ठेवून जाऊया आता. नंतर मग उद्या लवकर येणार, उद्या परवा दिवशी सगळी पोरं आणि आम्ही सगळीच येणार आहे. त्यावेळेला काय करतो मग मी जरा ही फुलांची रोपं पण कुठं लावायचे बघूया. आणि पावसात पाऊस आला ना मग चिखलात शेतात काय करताच येत नाही, गवत पण काढता येत नाही. आणि हे जरा पसरून लॉनसाठी तयारी करायची ना, तर हे पण तुम्हाला बघायला मिळेल कसं लॉन करणार आहे. आम्ही सिम्पलमध्ये करणार आहे, आम्ही काय लय पैसे पण खरंच करणार नाही. आणि आपल्याला जेवढं होतं तेवढंच करायचं, कसं चादर बघून पाय पसरायचं. उगाच हू म्हणून करून काय उपयोग नाही ना, कर्ज करायचं आणि मग उगाच कर्ज फेडत बसायचं. आपल्याला होईल तसं हळूहळू जेवढं जमेल तेवढं, एवढाच छोटासा पट्टा दारात लॉनचा ठेवणार आहे. बाकीचं ती पट्टा आहे का नाही तेवढाच आपलं वांगी टमाटर पालक मेथी कोथिंबीर आली तर बस आहे. आपल्याला गवारी भेंडी एवढं आलं तरी ऐकत नाही आपल्याला घरच्या घरी खायला ताजं ताजं. हे बघा किती छान वाटतंय तेवढंच ताजा ताजा भाजीपाला. तर चला आता ही बालटी घ्या तिकडं. हां बालटी आठ ठेवा. झाडं चला झाडं बाहेर ठेवा की मी काय म्हणते अजून काढूच तर आहे असं राहू द्या, वाळून जातील झाडं तर पाण्यात आहे ती. हां अशीच ठेवा की आणि रोपं वाळली म्हणजे काय करता सगळे. हां आत ठेवून टाका एका साईडला. तर चला गाईज आता हे पण ठेवतो आम्ही ना तर बघूया आणि काय निघतंय का शेतात. मी एक बालटीला चिखल लागला होता ना आपल्या घरातनं बाजली टावेलमध्ये जातात आल्या आल्या पहिला आधी अंधार व्हायच्या आधी काढूया म्हणलं भाजी. आणि हे बघा कट्टा त्या दिवशी आम्ही चकाचक धुवून धावून सगळा गेलतो ना, काय कुत्रा आलंच नाही वाटतं त्यामुळे चिखल झालं नाही आहे. हां कुत्र आलंच नाही अजिबातच. झाडांना पाणी आहे का. हे बघा हे पण लावायच्यात फुलाची झाडं पण सगळं आत्ता असे तात्पुरता असाच पसारा ठेवला आहे आम्ही. आणि आज मी कॅरीबॅग पण आणली नाही, आता हे डिक्कीतच असंच बांधून ठेवते. आले आले मी बाहेरच लागले ना झाडं म्हणलं अंधार व्हायच्या आधी भेंडी आणि गवारी काढूया. तेव्हा इकडं हळूहळू झुळूझुळू हवा येत असते छान वाटते. चला हे सगळं मी म्हणत होती काय
आपलं ह्या साईडला अलमारी झाली असते ना आपल्याला, एवढं सगळं आपलं किचनचा पसारा सगळा बसला असता भरला.